मेला, तो रंजन आज आपल्या हातनं मेला. बस गाडी वाट. बघा या यशोदांचे कारनामे बघा. हे सर आता काही दिवसांचाच प्रश्न आहे. ए आपण कुठे रे लांब निघून जाऊया का? हे सर अग गेलोही असतो पण त्या देवयानीचा बदला घेत नाही तोपर्यंत मला शांतता नाही लाभणार. आणि पैसे घेऊन पळायचंच असेल तर एवढ्या पैशात आपलं काय होणार आहे? मी तर त्या सुरेखाचं सगळं साम्राज्य, तिचा तो अख्खा गजानन पाडाच विकायचा विचार करतोय. तो विकून काही कोटी तरी नक्कीच मिळते. हा मग केसर, मग जाऊ आपण लंडनला कायमच. तिथे फक्त तू आणि मी. तू फक्त घरातल्या घडामोडी मला कळवत राहा, बाकी कधी काय करायचं ते मी तुला सांगतो. मेलीस, आज तू तुझ्या कर्मान मेलीस. तुला आज माझ्या तावडीतून कुणी बी वाचवू शकणार नाही. आणि जर कुणी वाचवायचा प्रयत्न बी केला ना तो बी मेला समज. ए या केसरला नडायचं नाही. हास काय करणार आहेस ग? काय करणार आहे? आता तर मी घर सोडून चालले, पण लवकरच तुला कळेल ही केसर काय करू शकते ते. तुझ्या घरादारासही तुला बर्बाद नाही केलं ना तर माझंही नाव केसर नाही, लक्षात ठेव. बराबरच आहे, लाथेच भूत आहेस ना तू, बाताने ऐकणार नाही. ठीक आहे, लई दिसात मी बी घोडा चालवलेला नाही. आज तुझा मुडताच पाडते थांब. आता बघते कशी वाट दिसते. नाही सासूबाई, तुम्ही तिला काहीही करणार नाही. आज तुम्हाला जर तिला शिक्षाच द्यायची तर ती कायद्याने द्या. कायदा तिला शिक्षा देईल, पण त्यासाठी मी तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही. देव यांनी सोड मला, सोड म्हणते ना. चालली आई सासूबाई, शांत हो तू. शांत हा ती चालली यशोदन माझा हात सोड. जाऊ दे तू इकडे. नाही सोडणार तिला. डोक्यात राग नको घालू. तिला मी सोडणार नाही. जाऊ दे तिला. तिचा मुर्दा पाडायचा मला. तुमच्यामुळे वाचली आहे. सोडणार नाही तिला, सोडणार नाही.
रंजननी पाठवले ना तुम्हाला कसं वाट ते महत्त्वाचं नाहीये मी आता काय सांगते ना ते महत्त्वाचं आहे ठरल्याप्रमाणे तुम्ही हल्ला करा पण हल्ला करताना सुरेखा सावंतकडे गन हे विसरू नका ठीक आहे बसलाय माझ जा लवकर शांत व्हा एवढा राग पण बरा नाही आम्हाला केसरशी काही देणं नाही पण तुमची काळजी वाटते म्हणून बोललो आम्ही बरं झालं देव्यानी आज तू होतीस तर माहित नाही काय झालं असत आता तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करू नका जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडत तुम्ही फक्त रिलॅक्स राहा अरे अरे सोड अरे सोड ना मला अरे सोड ए कोण आहात तुम्ही आणि हित काय करताय ए चाल गोळी घालीन तुला महागात पडाल या सुरेखा सावंतच्या घरात घुसून तिच्यावर बंदूक रोखणाऱ्याला हे महागात पडल तुझा जो कोण भी मालक आहे ना त्यांनी अजून मला नीट ओळखलेला दिसत नाही आता गप्प बसते का ठोकू तुला तू ठोकणार मला तुझ्याशी बोलता बोलता मीच कवा ठोकेन तुला हे तुझं तुला बी कळणार नाही हे ढोल्या तू काय बोल वचनगिरी करत बसलाय रे आपलं काम आहे देवी यांनी उचलायचं अरे वा सुंठी वाचून खोकला गेला असच म्हणायला हवं मी मी काय केलंय ते आमचा बॉस सांगेल तुला चाल गपचुप चालायचा चाल मी काय केलंय चाल माझ्या देवयानीला घेऊन चालले अहो कोणीतरी मदत करा वाचवा वाचवा ना माझ्या देवयानीला कोणीतरी वाचवा गेली माझी देवयानी गेली स्वतःच्या कर्मान गेली किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला लाडू खाऊ चला फुगडी घालू चला फुगडी घालायला कुणीच नाही काय झालं भाऊ अरे गाडी बंद पडली आहे तैमूर किक मार पटकन या आनंदाच्या समयी फुगडी घातलीच पाहिजे कुणी नसलं म्हणून काय झालं ही सुरेखा फुगडी घालणार किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला या आनंदाच्या भरात लेकराला विसरूनच गेले मी पण हे हातमेळ असं काय झोपले तिकडं आनंदानं बेसून झालं का काय
यशोधन यशोधन उठकी ना मी सुत पडलाय काम करते पाणी मारते तोंडावरती याचा उठकी रे लेकरा फुट फुट अरे यशोधन आई तू देवयानी कुठे देवयानी गेली तिला गोंधाने पळवून नेली आपल्यासाठी लय आनंदाची बातमी आहे किती सांगू मी सांगू कुणाला आई थांब अरे चक्कर येते का माझ्या लेकराला नाही अरे सुंटी वाचून खोकला गेला आता आपल्याला एकाला बी पकडायची काय बी गरज नाही तुला कळतय का मी काय बोलते ते हा ते जाऊ दे ना नाही कळलं तर नसलेल्या डोक्याला कशाला त्रास देतो आज आपल्यासाठी लय आनंदाचा दिस आहे तैनूर बाईक सोड चल चल सांगतोय ना सोडा मला जाऊ द्या रंजू माय स्वीट हार्ट तू माझी वाट बघत होतास ना ते म्हणतात ना प्यार में बहुत ताकत होती है असं मी आतापर्यंत फक्त फिल्म्स मध्ये ऐकलं होतं पर आज महसूस भी कर रही हूं अब दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को अलग नहीं कर सकती रंजू खड्ड्यात गेला तुझा रंजू रंजन काय झालंय रंजू काही टेन्शन आहे का तुला तब्येत बरी नाहीये का बघू दे काय गरज होती तुला घर सोडून यायची आणि कोणी सांगितलं होतं तुला मूर्खपणा करायला स्वतःला डोकं नाही ना तर समोरच्याचं तरी ऐकायचं पण नाही मूर्खपणा करण्याची शपथच घेतलीये ना मग स्वस्थ कसं बसता येईल केसर आता ही चूक तुला महागात पडणार आहे रंजन मी तुझ्यासाठी ते घर सोडून आले तिथल्या सगळ्या सुखसोयींना लात मारून आले आणि तू शाबास वेलकम बॅक देवयानी नाही आई देवयानीच्या बाबतीत जे काय घडलं ना ते चुकीचंच घडलं मी जर का बेशुद्ध पडलो नसतो ना तर मीच त्यांना अडवलं असतं मला जायला हवं येडा झालास काय देवयानी घरातून जावी म्हणून मी देव पाण्यात घालून बसले आणि तू आई मी बरोबर तेच बोलतोय आपली जी काय भांडणं असतील ती आत्ता बाजूला राहू दे आज देवयानी तुझी सून आहे आणि तिला घरातून उचलून नेलंय मी नाही सोडणार त्यांना मी आत्ताच जातो आणि थांब तुला कवापासून एवढा देवयानीचा पळका यायला लागला आई
अगं केसरचा भांडाफोड तिनेच केला ना, विसरलीस तू? म्हणून काय झालं? त्या देवयानीच्या बाबतीत असंच काहीतरी घडावं असं सारखं आपल्याला वाटत होत. मरू दे त्या देवयानीला. काय बोलली तू आता? बोल ना, तू आपल्या देवयानीच्या बाबतीत आता काय बोललीस? मरू दे त्या देवयानीला. एकदम चुप. देवयानी मरू दे असं माझ्या सामने बोलतोस? असं बोलताना तुझी जीभ का नाही झडली? अरे आणि माझ्या देवयानीला आत्ता जात घेऊन ये. ती घरात आल्याशिवाय मला अनपाने काय बिघोड लागणार नाही. माझं तोंड काय बघत बसलास? झाला माझ्या देवयानीला घेऊन ये ना माझी देवयानी. भाऊ आता काय करायचं? निघायला हवं. चलताय मोर. एका अरे एका ऐक माझ. राग येतोय माझा? काय करशील सांग ना, काय करशील? मारशील मला? कस मारशील? असं असं मारशील? डोळे दाखवू नकोस मला. जेम्स बॉन्ड समजतेस ना स्वतःला? पण ही तुझी जेम्स बॉन्ड गिरी आहे ना. ती त्या सुरेखा समोर. माझ्या समोर नाही. तसंही ती सुरेखा ना मूर्ख आहे. तिला फसवणं तुझ्यासाठी खूप सोपं आहे, पण तू मला आणि माझ्या रंजूला अजून ओळखलं नाहीयेस. आता तू बघशीलस तुझी आम्ही काय अवस्था करतो ते. रंजू तू देवयानीच्या बाबतीत काय करणार आहेस? मला ना खूप क्युरिओसिटी आहे. सांग ना काय करणार आहेस तू? सर या देवयानीच्या बाबतीत काय करायचं ते माझं मी बघून घेईन. तू निघ इथून. कारण या सिच्युएशन मधला तुझा रोल आता संपलाय. तेव्हा मुकाट्यानं इथून निघायचं. रंजू ए एकदा सांगितलेलं कळत नाही. आणि हो आता ते तुझं रंजू बिंजू विसरायचं आणि इथून मुकाट्यानं निघायचं. तू असं नाही करू शकत. मनात आणलं तर मी काहीही करू शकतो. जसं या देवयानीला उचलून आणू शकतो तसं तुला वरही पोहोचू शकतो. चल निघ. मी तुझ्यासाठी सगळं सोडून आले. मी नव्हतं सांगितलं तुला इथे यायला. असं काय करतोस रंजन? प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी कुठे जाऊ? मसणात जा. तू गेलीस मेलीस तरी मला काहीच फरक पडत नाही. आणि ओ तू आहेस म्हणून तुला एक जगायची संधी देतोय. आणखी एक, इथून बाहेर पडल्यावर जर पोलिसात गेलीस तर तू तुझ्या कर्माने मेलीस म्हणून समज. रंजन रंजन यू कांट डू दिस. रंजन Thank you.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.